महाराष्ट्र भावनो तुमचा भगवान आला एकदम जबरदस्त वीडियो अपने चैनल वायर क्रिएशन वरती। तर आज का वीडियो फुल खतरनाक एकदम विशाल वीडियो है कारण तो अपन बीट सिंग इफेक्ट वरती बनवेला है। हा जो वीडियो तो अपन अलर्ट मोशन एप्लिकेशन वरुन बनवेला है। भावनो आज के वीडियो मटेरियल तुम्हारा अपनी वेबसाइट वरती भेटून जाईल आणि वेबसाइट की लिंक तुम्हारा अपने वीडियो के डिस्क्रिप्शन मे भेटूनच जाईल। तर आज के वीडियोला प्रत्येकाने एक लाइक नक्की करायचा आहे आणि चैनल जर का तुम्हें सब्सक्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सब्सक्राइब करून घ्यायचं आहे कारण अपन अशाच प्रकारे नवीन नवीन वीडियो एडिटिंग मराठी मधून शिकवत असतो। तर आपला जरा ही वेळ न घालवता अपन आजच्या व्हिडिओचा प्रीव्यू बघून घेऊ। ओके तर चला भाऊ तुम्ही अलर्ट मोशन मध्ये आपला बीटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि बीटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट आणि काही लेयर्स ऍड करून दिलेले आहेत। तर इथून आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आहे आणि आपला जो ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला ते ऍड करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे। व्हिज्युअलवरती जाऊन आपला जो ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ऍड करायचं आहे। त्याच्यानंतर हे ऑडिओ सॉन्ग आपण सर्वात खाली खेचून घ्यायचं आहे। ती वायर क्रिएशनची जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, येलो कलरची वायर क्रिएशनची लेअर, आणि ती इथून आपल्याला डिलीट करायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर इथून पुढे आता आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे। तर त्यासाठी सिम्पली प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे। इमेज ऍड केल्यानंतर आपल्याला थ्रेडॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटपर्यंत ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पुढची इमेज इथे ॲड करायची आहे। तर आपण इथून पुढची इमेज ॲड करून घेऊया। त्याच्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला नेक्स्ट बीटपर्यंत ती जी इमेज आहे ते आपल्याला इथे खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पुढची इमेज ॲड करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, शेवटपर्यंत जे आपले इमेजेस आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे डबल बीट दिलेलं आहे। तर यातली जवळची बीट सोडायची आहे, पुढच्या बीटवरती यायचं आहे आणि इथली जवळची बीट सोडून नेक्स्ट बीटपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपण सेम प्रोसेस जसे आपण मगाशी इमेजेस ॲड केलेत तशाच आपल्याला इमेजेस इथल्यासुद्धा ॲड करायचे आहेत। तर इथे आपण पटपट काय करूया, आपले जे इमेजेस आहेत ते आपण इथे ॲड करून घेऊया। तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आपले जे इमेजेस आहेत ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत। सिम्पली फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटपर्यंत इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर इथे तुम्हाला मी बीटमार्कमध्येच ब्लॅक कलरची लेअर दिलेली होती, तर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। लेअर इथून कॉपी करायचे आणि सुरुवातीला ते लेअर खाली ते आपल्याला इमेजच्या वरती घ्यायचे। वरती घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून जाईल। इमेज थोडीशी तुम्ही सेटसुद्धा करून घेऊ शकता, इथे अशी इमेज सेट करायचे। त्याच्यानंतर ती लेअर इथे पेस्ट करायचे। पेस्ट केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे। जर का एक्स्ट्रा होत असेल तर टाईमच्या ऑप्शनवरून ते आपल्याला काय करायचं आहे किंवा इथून कट करून घ्यायचे आहे। कट केल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा ती इमेज आता इथे आपल्याला अशी दिसते। तर इथे अशी आपण इमेज सेट करून घेऊया। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। त्याच्यानंतर पुढे काय करायचं, पुन्हा ती लेअर पेस्ट करायचे, नेक्स्ट बीटवरती येऊन ती कट करायचे आणि आपली जी इमेज आहे ते आपण पुन्हा काय करायचे, इथे आता आपण ती लेअर पेस्ट केलेले तर इथली इमेज आपण सेट करून घेऊया इथे अशी। त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, नेक्स्ट बीटवरती पुन्हा ती पेस्ट करायचे आणि इथे परफेक्ट सेट येतो, थोडीशी कट करायला लागते तेवढी कट करायचे। त्याच्यानंतर इथे आपली परफेक्ट इमेज सेट झालेली आहे, तर इथे आपण असे सेट करून घेऊया। त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे सुद्धा आपल्याला ती लेअर आपल्याला पेस्ट करायची आहे। इथे तुम्हाला डबल बीट दिलेलं आहे। डबल बीट देण्याचं कारण काय आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे ती लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि ती दोन बोटाने आपल्याला ती लेअर थोडीशी एक्स्ट्रा झूम करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे ती झूम करून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे ती जी लेअर आहे ती आपल्याला थोडीशी अजून झूम करून घेऊया आपण आणि इथे असेच सेट करायचे। सेट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून जाईल। त्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर बरोबर आपण एक सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथे बरोबर तुम्ही एक सेकंदावरती आल्यानंतर काय करायचं, प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे। आपला जो लिरिक्स व्हिडिओ आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, ते व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। सिम्पली ब्लीडिंग आणि ऑपोसिटवरती जायचं आहे, डार्कनवरती जायचं आहे आणि मल्टिपल करायचं आहे। मल्टिपल केल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला खाली अशा प्रकारे काही दिसून जाईल। त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथून आपल्या सिंगल सिंगल इमेजेस स्टार्ट होतात। इथून जिथे तुम्हाला डबल बीटचा एंड दिसतोय म्हणजे 17.7 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सिंगल सिंगलचे आपले इमेजेस आहेत त्यात दिसून जातील। तर आता आपण काय करायचं आहे, आपल्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत।
तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला जो शेकेपेटचा प्रोजेक्ट आहे तो इम्पोर्ट करायचा आहे. इथून आपला इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे आणि बरोबर आपण आपली जी 17.7 सेकंदाची बीट आहे तिथे यायचं आहे. आणि इथून पुढच्या जे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला जो आपला इफेक्ट नंबर 1 आहे तो आपल्याला इथे पेस्ट करायचा आहे. तर इथे आपण काय करूया, पटपट आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथे पेस्ट करून घेऊया. इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा ते कुठल्या तरी एका लेअरवरती म्हणजे इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्याच्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि लास्टचा जो इफेक्ट आहे सॅच्युरेशन अँड वायब्रन्स त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती जायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपण जिथे जिथे ती लेअर पेस्ट केलेली आहे त्याच्या खालच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला काय करायचं आहे, आपला जो वायब्रन्सचा इफेक्ट आहे सॅच्युरेशन अँड वायब्रन्सचा तो आपल्याला इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. तर इथे आपण तो इफेक्ट पेस्ट करून घेऊया. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तो इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिंपली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडियावरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये मी तुम्हाला ब्लॅक बॉर्डर दिलेली आहे ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जायचं आहे. स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती आपल्याला बरोबर आपली जी 17.7 सेकंदाची बीट आहे तिथपर्यंत आपल्याला खेचून घ्यायची आहे, कारण इथपर्यंतच आपलं व्हाईट बॅकग्राऊंड आहे. त्याच्यानंतर काय करायचं, जिथून आपण आपले जे इमेजेस आहेत त्या स्टार्ट होत आहेत तिथून आपल्याला दुसरी बॉर्डर ॲड करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे आणि आपली जी व्हाईट कलरची बॉर्डर आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्याला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाड व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भाऊनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.